आणि आमचा जन्म झाला हो दालाच्याच माळार झाला तो त्याच्या राजमहालात किंवा बागरातच चमचो तणान घेऊन जावला आणि त्याची मला लजू दिसला त्या माझी कविता आज कवी म्हणून हा महाराष्ट्रात होता दिल्ली होता भारतभर भोवता तरी असताना सदाच सांगता माझी कविता माका माझ्या आईन दिले आवईन दिले आणि दाराच्या माळार बसून तिच्या तोंडातले ज्यांना ओव्या ऐकल्या त्यांना आपोआप माझी कविता तयार झाली ही म्हज्या बळबांतल्यान पडना जावं भायली म्हजी पुस्तकां वाचून म्हाका ह्या कवितेक ह्या मातयेचो वास आसा आणि गोंयचो दरेक जो गोंयकार आसा बहुजन समाजातलो एक एक जो मनीस आहा त्या मनशाक ह्या मातयेचो वास आसा आणि मातयेचोच वास घेऊन तो मनीस जगभर भोंवता म्हणून त्याची कविता जावं त्याचे नाटक जावं त्याची गाणी त्याचो जागोर हो लोकांक खरो दिसता म्हाका पयलींच्यान ही संवय आसली की जागराची पदां आयकली शिगम्याच्यो जती आयकल्यो धालाच्यो आयकल्यो कॉलेजान सुद्दां वयतकच म्हाका त्याच चालीचे सगळे करपाची संवय आशिल्ली एकदां असो पावस पडटालो बारीक बारीक आनी हांव उबो आशिल्लो मिरामार बस स्टँडार कॉलेजा कडेन एक चेडू येयले सायडीन तर पावस पडलो म्हणजे सत्री उगडपाक लागलो सत्री उगडना सत्री उगडना म्हणपाक हांवें बेश्टो पकडांनी ताका म्हणलें मागीर भिरी भिरी पावस पडटा सत्री उगडना भिरी भिरी पावस पडटा सत्री उगडना माझ्या वांगडा भिजले म्हणून कांयच बिगडना हांव म्हणजे दोंगरेचो तेन्ना तेणें म्हाका सत्रेन घेतल्या आतां सत्रेन जावपाच ना आतां दोन सत्र हाडल्या नंतर जाय तुका आमी गॅरंटी पूण म्हाका सांगपाचें आसा इतलेंच की तुमी आतां पळयता आसतले भायर सगळ्याक खंय बीट शो जाता खंय आनी कितें जाता अमकें जाता गर्दी जाता खूब जाता पण जे जाग्यार गोंयची लोककला जाता जे जाग्यार गोंयचे लोकनाच जाता आणि जे जाग्यार गोंयची संस्कृती आणि गोंयची कला फुलता तीच एक पवित्र जागा जावन आसा ते तुम्ही लक्षात दवरा आणि ती तुम्ही आम्ही जतन केल्या आणि आज कमलावती रवळनाथ सांस्कृतिक मंचान हांगा एक दाखोवन दिला की आमच्या ह्या दायजा मध्ये कितली शक्ती आसा आणि कले मध्ये म्हणून तुमच्या मनापासून एक अभिनंदन करता.